पिछले 4 महीने से एसटी कर्मचारियों की स्ट्राइक होने के कारण सभी बसेस बंद थी, लेकिन पिछले 2 महीने से नागपुर भंडारा मार्ग की कुछ बसेस शुरू की गई थी, पर इस मार्ग से जाने वाली सभी बसेस मौदा में न आते हुए बाईपास से चली जाती थी, जिस कारण मौदा से नागपुर भंडारा जाने वाले पैसेंजर को मौदा के बाहर 2 किलोमीटर दूरी पर टी पॉइंट पर जाना पड़ता था। इस समस्या के बारे में मौदा मन से विद्यार्थी सेना के तहसील अध्यक्ष एडवोकेट मृणाल तिघारे ने महामंडल के वरिष्ठ अधिकारियों को निवेदन था। इस निवेदन की दखल लेते हुए आज से इस मार्ग से जाने वाली सभी बसेस मौदा बस स्टैंड पर नियमित रूप से आना शुरू हुई है। सभी छात्र शासकीय कर्मचारी इन्होंने तिघरे का अभिनंदन किया। जय महाराष्ट्र, मी मृणाल तिघरे, तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना। आज गेल्या 4 महिन्यापासून महाराष्ट्राचे जे एसटी कामगार आहेत त्यांचे संप सुरू आहे, त्यामुळे मौदा तालुक्यामध्ये मौदा शहरामध्ये बस येत नव्हती। तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे मागील 1 महिन्याच्या अगोदर वरिष्ठ अधिकारी नागपूर विभागाला आम्ही निवेदन दिलेला होता, आणि त्यानंतर माननीय निलेश बेलसरे साहेब यांनी मौद्यामध्ये काल येऊन चर्चा केली आमच्यासोबत, त्यांचे अधिकारी होते, आणि त्याच्यामध्ये आम्ही साहेबांनी असा निर्णय घेतला की आपण मौद्यामध्ये बस सुरू केली पाहिजे। तर आमची जी मागणी होती, मुख्य मागणी होती की जे विद्यार्थी आहेत तालुक्यामधले आणि आजपासून 12वीचे जे पेपरही सुरू झालेले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा दिलासा मिळणार आहे कुठे ना कुठे। आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये अशी मागणी होत आहे की रामटेक महामार्गावर सुद्धा बसेस वाढल्या पाहिजे, पण त्यांच्याकडे काही अधिकारी आहेत, कर्मचारी कमी असल्यामुळे रामटेकची बस लवकरच सुरू करण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे आम्ही निलेश बेलसरे साहेब यांचे सुद्धा याचा धन्यवाद मानतो की त्यांनी आमची मागणी मान्य करत। बीसीएन न्यूज के लिए मौदा से संजय गिरडे की रिपोर्ट।